नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामानंदासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात 2 दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी औरंगाबाद जालना जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. पावसाने खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यात 2 दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. पावसाने खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुढील 2 दिवस पाऊस थांबणार आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विभागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुणे पूर्ण थांबलेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी 24 सप्टेंबर 9.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे व जालना 7.4 मिमी, बीड 0.2, लातूर 0.2 अशी नोंद झाली आहे. जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यात 0.2 जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे व औरंगाबाद 11.6, वैजापूर 14.9 व कन्नड 16.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 2 दिवसात पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र लघु आणि मध्यम प्रकल्प भरल्याने विसर्ग कायम आहे. बंधाऱ्यातील अनेक नदीच्या पाण्याने पीक आलेल्या जमिनी खरडून निघाल्या आहेत. हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे व 2 दिवसात पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र लघु आणि मध्यम प्रकल्प भरल्याने विसर्ग कायम आहे. बंधाऱ्यातील आणि नदीच्या पाण्याने पीक असलेल्या जमिनी खरडून निघत आहे व हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. उघडीप दिल्यानं पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाचे 10,000 क्युसेक व विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून शुक्रवारी 25 सप्टेंबर 28,292 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पाण्याची सरासरी आवक 35,312 क्युसेक आहे. एकूण 18.5 फुटापर्यंत उघडण्यात आले आहे. धरणात 98.62% पाणीसाठा आहे. उदर भागातील धरणातील पाण्याची आवक वाढली असल्याने शुक्रवारी विसर्ग वाढवण्यात आला आहे. नांदूर, मध्यमेश्वर, भंडारा, नागमठाण, ओझर आणि मुळा प्रकल्पातून पाण्याची आवक सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस पूर्णपणे थांबला आहे, त्यामुळे विसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे.